नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण शिक्षक भरती बाबतची चर्चा करणार आहोत। नेमके शिक्षक भरती होणार आहे का आणि शिक्षक भरती बद्दलचं सरकार आता जे सरकार आहे ते किती पॉझिटिव्ह आहे शिक्षक भरती घ्यायला की घेणार आहे का नाही। त्यानंतर जे की पवित्र पोर्टलचा मुद्दा पुढे आलेला आहे, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती होणार आहे की दुसरं पोर्टल नेमण्यात येणार आहे। त्याच्यानंतर दुसरी तिसरी गोष्ट अशी आहे, TET चा निकाल लागणार आहे का थांबलेला आहे, तिसरा मुद्दा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास करावा की नाही करावा याबद्दलचा एक मुद्दा आहे। तर सर्वप्रथम आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पटसंख्या या घटकावर येऊ आपण। आता पटसंख्येमुळे काही शाळा बंद करण्यात येणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, जे सोशल मीडियावर चाललेलं आहे की पटसंख्या 1 ते 20 पर्यंतच्या पटसंख्येच्या शाळेवरील सर्व नियुक्त शिक्षकांना समायोजन करून घेण्यात यावं। तर आतापर्यंत जर रेकॉर्ड बघितलं, मागच्या 2017 भरतीच्या अगोदरपासूनचं जर रेकॉर्ड बघितलं तर 1 ते 20 पटसंख्या असणाऱ्या शाळेवर एकच शिक्षक रुजू होता। किती? एक शिक्षक होता आणि या शिक्षकाला प्रत्येक शाळेवर एक शिक्षक अशा महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त 1000 मध्येच असतील शाळा, 1000 आसपास किंवा 1000 कमी शाळा असतील। 1000 जे काही आहे शिक्षक त्यांना समायोजन करून देण्यात येणार आहे, म्हणजे दुसऱ्या शाळेमध्ये ॲड करण्यात येणार आहे। तरी पण काय सांगतोय, महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 20 ते 22 हजार पदे रिक्त राहणार आहेत। किती? 22 हजार पदे रिक्त राहणार आहेत। आता ही माहिती कुठून मिळाली? तर माहिती जर विचारात घेतली तर उच्च न्यायालयाच्या अनेक बातम्या आल्या होत्या आपल्या, त्यानंतर अनेक GR आले होते, त्यानंतर रिक्त पदाची यादी सुद्धा आली होती जिल्ह्यानुसार कोणत्या घटकामध्ये जास्तीचे शिक्षक आहेत, कोणत्या घटकात कमी शिक्षक आहेत। तरी पण किती म्हणतोय, 22 हजार पदे रिक्त असतील, 31 हजारापैकी 9 हजार पदे हे समायोजनच्या माध्यमातून ते भरले जाणार, कारण 1 ते 20 पर्यंतच्या शाळा कॅन्सल होणार आहेत किंवा बंद होणार आहेत असं आपल्या बातम्या येत आहेत। ओके, आता राहिला विषय TET चा निकाल लागणार आहे का नाही। तर TET 2021 याचा निकाल जर विचारात घेतला, त्यांनी एक माध्यमातून जर विचार केलं, TET घोटाळा बाहेर काढला होता, 7800 लोकांना निलंबन देण्यात आलं होतं। त्यांनी परत ती रिट्स दाखल केलेली आहे हायकोर्टामध्ये, रिट्स आहे आणि ती रिट्स तुम्हाला जर माहीत असेलच की आम्हाला आमचा पगार बंद करू नये, आमच्या पगारात वाढ करू नये, पण पगार रेग्युलर चालू ठेवावा, दिवाळीपर्यंत पगार ठेवावा, आम्हाला कॅन्सल करू नये, त्याच्यामुळे रखडलेला आहे TET चा निकाल। आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आदिवासी विभागातील आश्रमशाळा किंवा आदिवासी शाळा आहेत त्यांना पण तिथले पण एक सर्वेक्षण चालू आहे की अपात्र TET अपात्र किंवा TET किंवा TET दिलेले नाहीत लोक त्यांना काय करायचं, सेवेतून कमी करण्यासाठी ते एक नियोजनबद्ध आराखडा आणि नियोजनबद्ध तपासणी चालू आहे। त्यामुळे ही TET चा निकाल रखडलेला आहे आणि TET चा निकाल लागल्यानंतर सरकारला लगेच TET एक्झाम पण घेणं भाग आहे, त्याच्यामुळे हा निकाल रखडलेला आहे। आता TET चा निकाल कधी लागेल, TET कॅन्सल होणार नाही, एक डोक्यात ठेवा तुम्ही। जर TET पास असाल 2021 तर ही परीक्षा कॅन्सल होणार नाही, आणि मी सुरुवातीपासून सांगितलं आलो आहे की परीक्षा कॅन्सल होत नाही, परीक्षा कॅन्सल होत नाही। बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी आहे की कॅन्सल करावी, काही विद्यार्थ्यांची मागणी आहे की परीक्षा कॅन्सल होऊ नये, आम्ही 7-8 वर्षांनी या परीक्षेमध्ये पास झालेलो आहोत। तर अशा पद्धतीने जर विचार केला तर तुमची ही जर या 1 ते 20 पर्यंतच्या शाळा जर कॅन्सल झाल्या तरीही जास्तीत जास्त 10 हजार की 9 हजार शिक्षक भरती कमी होऊ शकते, पण 22 हजार पदे रिक्त राहतात। शिक्षण पद्धतीमध्ये थोडासा चेंज झालेला आहे, त्यानुसार विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शिक्षकाची गुणवत्ता तपासण्यासाठी आपल्याला TET एक्झाम घेणं कंपल्सरी केलेलं आहे। आता काही लोकांचं म्हणणं आहे की TET वरच आम्हाला शिक्षण म्हणजे हे करून घ्या, शिक्षक म्हणून घ्या, TET पास झाले शिक्षक म्हणून घ्या, पण विद्यार्थी मित्रांनो तसं करता येत नाही। आणि सेकंड TET एक्झाम असेल किंवा फर्स्ट TET एक्झाम असेल ती मेरिट बेस्ड परीक्षा आहे, लक्षात ठेवा। येईल काय आहे, मेरिट बेस्ड क्वेश्चन परीक्षा आहे, आणि ही परीक्षा जर तुम्हाला द्यायची असेल तर तुम्हाला मेरिटमध्ये येणं गरजेचं आहे। तुम्हाला कमी मार्क पडले तुम्ही त्या परीक्षेसाठी क्वालिफाय होणार नाही किंवा त्या जागेसाठी क्वालिफाय होणार नाही, त्याच्यासाठी तुमच्याकडे अजून हे TET चे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। तुम्ही TET 1 पास आहात, TET 1 पास आहात, TET 2 पास आहात आणि TET CET पास आहात, CET पास आहात
आता सगळ्याच परीक्षा एक दोन पास आहात सीटीईटी पण, तर या सगळ्याच परीक्षा तुम्ही पास आहे आणि तुम्हाला टेट एक्झाम मध्ये पण चांगली गुण आहे. आता समजा एका कॅन्डिडेटला, एका कॅन्डिडेटला समजा तो एका कॅन्डिडेटला 122 गुण आहेत आणि दुसऱ्या कॅन्डिडेटला 122च गुण आहेत, 122च गुण आहेत, पण त्याच्याकडे हे सर्व सर्टिफिकेट आहेत, कुणाला घेतील हो आधी? काय म्हणतो, 122च गुण आहेत, याला पण 122 आहेत, पण ज्याच्याकडे हे सर्व सर्टिफिकेट आहेत कुणाला घेतील अगोदर? मग यालाच घेतील. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षा असेल किंवा शिक्षक भरती असेल, शिक्षक भरती हा एक वेगळा पार्ट आहे आणि स्पर्धा परीक्षा एक वेगळा पार्ट आहे. जर समजा 500 जागा निघाल्या महाराष्ट्रामधील, 500 जागा कोणत्याही क्षेत्रामध्ये, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, आरोग्य विभाग असेल, म्हाडा परीक्षा असेल, कुठलेही असू द्या, 500 जागा निघाल्या तर किमान 5 लाख फॉर्म येतात. किती? 5 लाख. आणि तुमची जर 10,000 किंवा 5,000 भरती काढली, 5,000 भरती काढली तर तुमची फॉर्म येतात लईत लई जास्तीत जास्त 1.25 लाख. आणि यात बी औषधे औषधे नऊशे असतात जे की अभ्यासामध्ये गॅप असणारे असतात, अभ्यास करून खूप दिवस झालेले असतात, जॉब करत असतात, गृहिणी असतात, लहान मुलं आहे म्हणून अभ्यास सोडलेले असतात. मग कॉम्पिटिशन कुठं कमी आहे? स्पर्धा परीक्षेमध्ये आहे की तुमच्यात कॉम्पिटिशन कमी आहे? फक्त तुमची गुणवत्ता सिद्ध करायची, तुम्ही शिक्षक झालात म्हणून समजा. आणि आता पवित्र पोर्टलच्या मुद्द्यावर आजच पेपरला न्यूज आहेत की पवित्र पोर्टलचे आम्ही बंद करणार नाही, पवित्र पोर्टलमध्ये सुधारणा करू. संस्था चालकांचं एकच मत आहे की पवित्र पोर्टल बंद करा आणि थेट शिक्षक भरती करून टाका. थेट शिक्षक भरती म्हणजे काय? क्वालिफाईड लोक घेऊन टाका टीईटी. आणि शासनाचं म्हणणं आहे तुम्ही जर क्वालिफाईड लोक घेत आहे, तुम्ही टीईटी पास असता असेल तर ते क्वालिफाईड लोक तुम्ही घेऊ शकणार आहात. मेन मुद्दा आहे तुम्ही टीईटी पास असणं गरजेचं आहे. आणि आज संस्था चालकाचं पण एकच म्हणणं आहे की तुम्ही किमान टीईटी पास असणं गरजेचं आहे, कारण त्याला अप्रूव्हल येण्यासाठी टीईटी तरी किमान पास असणं गरजेचं आहे. आता सरकारच्या थ्रू ज्या काही जागा जिल्हा परिषदेवर भरल्या जातात किंवा फुल 100% मान्यता असणाऱ्या शाळेमध्ये भरल्या जातात खाजगी संस्था सोडून, त्यासाठी तुम्हाला टेट एक्झाम एक पर्याय आहे ना गोरगरीबच्या विद्यार्थ्यांसाठी. विषय तो नाहीये, विषय आपल्याजवळ आहे. आज सरकारी शाळेमध्ये मोठ्या लोकांची किंवा राजकारण्याची मुलं जात नाहीत, सर्वसामान्याची मुले गेले पाहिजेत, पण सर्वसामान्याची पण मुलं जात नाहीत या शाळेमध्ये, लक्षात घ्या. त्यामुळे या जागा किंवा या शाळा बंद होण्याच्या मार्गावर चाललेले. मग कारणीभूत कोण आहोत? आपण स्वतः आहोत. आंदोलन करते कारणीभूत आहे. प्रत्येकाचं मूल आंदोलन करायला आपण स्वतः जातो आणि आपलं मूल इंग्लिश स्कूलमध्ये जातं. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थी मित्रांनो गुणवत्ता वाढत चाललेली आहे, तिकडे आपला कल असणं गरजेचं आहे. त्यानुसार आपला मुलगा असेल, आपला पुतणी असेल, आपला भाचा असेल, आपली भाची असेल, आपली पुतणी असेल, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवण्याचा आग्रह करा. त्यामुळे आपल्याला स्वतःला सुद्धा सिक्युअर होणार आहे, आपल्याला स्वतःला सुद्धा नोकरी भेटणार आहे, आपण स्वतः क्रिएटिव्ह होणार आहोत. पण मी कशाला तिथे, मी कशाला तिथे, माझं पण मुलीकडेच गेलं पाहिजे. विचार करा, आजपर्यंतच्या इंग्लिश स्कूलच्या शाळेमधून किती लोक IPS IAS झालेले आहेत, हे आपल्याला बघणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये. मी काही मोटिवेशनल स्पीकर नाही, पण लक्षात घ्या, या सर्व गोष्टीचा जर विचार केला, कारणीभूत आपणच आहोत. आता बघा, बीडसारख्या ठिकाणी जे काही तांड्यावरल्या वाड्या वस्त्यावरल्या शाळा आहेत तिथं विद्यार्थीच जात नाहीत, तर मग शिक्षक ठेवून सरकारला काय करायचंय? हा विषय मुद्दा पुढे येत चाललेला आहे. त्यामुळे 1 ते 20 पर्यंतच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मी याचं समर्थन करतो असं नाही, ते त्यांचा मुद्दा असा आहे, शासनाचा मुद्दा. 1 ते 20 पर्यंतच्या शाळा बंद करा, शेजारच्या गावामध्ये समाविष्ट करा त्याच विद्यार्थ्यांना. शेजारच्या गावामध्ये त्यांना सुविधा भेटते. बऱ्याच शाळांमध्ये जे की टमटम लावलेले आहे, टमटमच्या माध्यमातून ते शाळेमध्ये लेकरं जातात, बसतात, येतात, हे सर्व गोष्टी चालू पण आहेत. विद्यार्थी मित्रांनो, वाड्या वस्त्यावर जे काही 20 विद्यार्थी आहेत, 4 विद्यार्थी हजर, बाकीचे विद्यार्थी नाहीत, अशा वेळेस सरकार काय ते खर्च कसं करू शकणार आहे? मग आता राहिला मुद्दा, टेट एक्झाम होणार आहे का? आता सरकारचं जर वक्तव्य बघितलं किंवा आपले जे माननीय शिक्षण मंत्र्याचं जर वक्तव्य बघितलं, शिक्षण मंत्र्याचं वक्तव्य असं आहे, पवित्र पोर्टल मी बंद करणारच नाही, पवित्र पोर्टलमध्ये सुधारणा करण्यात येईल. आणि डिसेंबर अगोदर जे समायोजन प्रक्रिया आहे ते पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर अगोदर हे जे काय हिवाळी अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये शिक्षक भरतीचा मुद्दा चर्चेला जाऊन तिथून शिक्षक भरती होणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, सरकारला शिक्षक भरती घेतल्याशिवाय
पर्याय उरणार नाही, अनेक संघटना असतील, अनेक जे काही आंदोलन असतील, आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला वेळोवेळी नियोजन आणि नियुक्त निवेदन दिलं जात आहे, त्यानुसार सूचना येत आहेत सरकारच्या, आणि येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरती 100% होणार आहे. फक्त तुम्ही प्रिपेअर करणं गरजेचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा मुद्दा आहे सर, आता शिक्षक भरती होणार, मग शिक्षक भरतीचा सिलेबस चेंज होणार का? तर आपला शिक्षक भरतीचा सिलेबस तुम्हाला पण माहित आहे, अभियोग्यता आहे, अभियोग्यता हा 60% विषय आहे, आणि या अभियोग्यतेमध्ये जर विचारात घेतलं बालमानसशास्त्र आहे, गणितीय क्रिया आहे, मराठीय क्षमता आहे, त्यानंतर कला क्षमता आहे, त्यानंतर इंग्रजी क्षमता आहे, त्यानंतर जीके जीएस इतिहास भूगोल यावरील प्रश्न आहेत, आणि याच्यावर आपल्याला 120 गुण आधारित आहेत, 120 गुण आधारित आहेत. आणि दुसरा विषय आहे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेसाठी 40% देण्यात आलेलं आहे एकूण गुणाच्या, आणि त्यासाठी 80 गुण आहेत. असे मिळून मित्रांनो 200 गुणाचा पेपर असणार आहे, आणि हा पेपर तुम्हाला परत एकदा सांगतो ऑनलाइन स्वरूपातच होणार आहे. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. यातला जर विचार घेतला बुद्धिमत्ता 80+30=110 गुण हे तुमचे गणित बुद्धिमत्ता या घटकावर आहेत. आणि हे 2-3 महिन्यात होणारा विषय नाही मित्रांनो, यासाठी साधारणपणे 4-5 महिने अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तुमचं टार्गेट हे 150+ मला कसे मार्क मिळवता येतील याकडे आता सध्या असणं गरजेचं आहे, तरच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला शिक्षक होण्याचं स्वप्न साकार करता येणार आहे. बरं ठीक आहे, तुम्ही सीटीईटी पास आहात, TET 1 पास आहात, TET 2 पास आहात, पण तुम्ही शिक्षक भरती जोपर्यंत मेरिट मध्ये येत नाही तोपर्यंत तुमचं समायोजन किंवा तुमचं नियुक्ती शिक्षक भरती म्हणून होणार नाही. आमच्याकडे एक सर होते विद्यार्थी मित्रांनो, मार्गदर्शन पण करायचे आम्हाला असेल किंवा विद्यार्थ्यांना TET ला सुद्धा आपल्याला लाभले होते. त्या सरांना साधारणपणे 2 वर्षांनी कॉल आला, 2 वर्षांनी. आता जी शिक्षक भरती आहे 2 वर्षांनी, फक्त त्या माणसाने काय ठेवलेलं आहे, संयम ठेवलेला आहे. मी जे गुण घेतलेले आहेत ते मला कधी ना कधी फळ देणार आहे हे त्यांनी ठेवलेलं आहे. त्यांनी त्याच्यामध्ये संयम ठेवून राहिल्यामुळे त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्याचं यश मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो 100 च्या मधले जे आहे TET एक्झाम, आता TET एक्झामसाठी वय जर विचारात घेतलं ओपनसाठी 38 वर्षापर्यंत टेट देता येते, आणि जे काही कास्टवाले विद्यार्थी आहेत त्यांना 43 वर्षापर्यंत टेट देता येते, आणि डीएड ज्यांचं झालंय त्यांना TET कंपल्सरी आहे, आणि जे BEDचे विद्यार्थी आहेत त्यांना TET टेट दोन्ही एकत्रित तयारी करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना TET टेटचा ऑनलाईन क्लास लावायचा आहे इच्छुक असतील तरच या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा. विद्यार्थी मित्रांनो आपली बॅच ही 1 डिसेंबर 2021 पासून आजपर्यंत चालू आहे कंटिन्युअसली. विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करत आलेलो आहोत, आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शिक्षक भरतीमध्ये आपला एक डंका वाजला पाहिजे यासाठी कायम प्रयत्नात राहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो जे काही शिकवलं जाणार आहे ते परीक्षाभिमुख असणार आहे. तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना इच्छा आहे, ज्या विद्यार्थ्यांना खरंच वाटते बाबा आपल्याला या शिक्षक भरतीमध्ये 100% यशच मिळवायचे, त्या विद्यार्थ्यांनी हा बॅच सुद्धा जॉईन करायची आहे. ज्यांना इच्छा नसेल किंवा जे स्वतः स्टडी करत असतात त्याचं त्यातच इम्प्रूव्ह करा, त्यातच त्याच्यामध्येच तुम्हाला काय काय करता येतील ते करा. आणि ज्यांना वाटत असेल की बाबा क्लासच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या ट्रिक्स असतील, वेगवेगळे फंडे असतील, सगळ्यात महत्त्वाचं वेळेचं मॅनेजमेंट आपण करायचा प्रयत्न करतोय. वेळ ही खूप महत्त्वाची आहे, कारण वेळेमध्ये आपल्याला गणित सुटली किंवा बुद्धिमत्ता सुटली तर येणाऱ्या काळामध्ये त्याचा भरपूर फायदा होणार आहे. बुद्धिमत्ता गणित वेगळी बॅच पण जॉईन करू शकता किंवा सर्व विषयाची बॅच सुद्धा जॉईन करू शकता. TET+TET ची बॅच आहे. ज्या विद्यार्थ्यांना इच्छुक असतील त्या संपर्क साधू शकता. विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने शिक्षक भरतीचं नियोजन आहे. माहितीस्तव आणि प्रत्येक बातम्याचा आढावा घेऊन विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. जर वाटलंच तर एखादी चांगली कमेंट करायला हरकत नाही, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. येणारा प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.